ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ग्रामपंचायत वेळनेश्वर वाडदई मध्ये राबवले मेरी मिट्टी मेरा देश अभियान। ग्रामपंचायत वेळनेश्वर वाडदई यांच्या वतीने रविवारी 13 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा वेळनेश्वर क्रमांक 1 येथे माझी माती माझा देश अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात आले। सर्वप्रथम सरपंच चैतन्य धोपावकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तावने सदर उपक्रमाचा उद्देश सांगितला। त्यानंतर ज्या शूरवीरांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षेसाठी बलिदान दिले त्या शूरवीरांना मानवंदना आणि आदरांजली वाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण सरपंच चैतन्य धोपावकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे माजी स्वातंत्र्य सैनिक श्री बाळकृष्ण शिंदे निलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दीप प्रज्वलित करून शूरवीरांना आदरांजली अर्पण केली। त्यानंतर जिल्हा परिषद शाळा वेळनेश्वर नंबर 1 मध्ये मुख्याध्यापक श्री सोनवणे सर प्रमुख पाहुणे बाळकृष्ण शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत आणि राज्यगीत गाऊन मानवंदना देण्यात आली। यावेळी पंचप्राण शपथ घेण्यात आली। सदर कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन पोळेकर विलास घाणेकर संपदा केळकर सुप्रिया आरवलकर ॲडव्होकेट अमृता मोरे सौ नाटेकर ग्रामविकास अधिकारी सौ पेडणेकर मॅडम विश्वजीत जासूतकर शशिकांत इतापे विनायक कांबळे माजी सरपंच नवनीत ठाकूर अंगणवाडी सेविका आशाताई तसेच गावातील प्रमुख मान्यवर तसेच पत्रकार उमेश शिंदे शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी पालक ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राशिनकर सर यांनी केलं। महानकर न्यूज साठी विनोद चव्हाण गुहागर।